मला सांग, राज्य सरकारनं जो कौमार्य चाचणीमधीलचा काल जो निर्णय घेतला, गृहमंत्री रणजित सिंग होते पाटील यांनी जो निर्णय दिला की त्याची जाहीर वाच्यता करू नये, कारवाई केली, एक तुला काय वाटतं याने? हा जो निर्णय आज सरकारने घेतलेला आहे तो निर्णय अतिशय योग्य पद्धतीचा निर्णय आहे असं मला वाटतं. आणि याबद्दल सरकारने नुसतं निर्णय घेऊन कामाचं नाही आहे, या निर्णयावरती अंमलबजावणी तेवढी तत्काळ करणं गरजेचं आहे. कारण आजची जे तरुण पिढी आणि जे सुशिक्षित मुलं मुली आहेत यांच्या कुठंतरी आज ह्या प्रथा, या चाचण्या, हे जे आज समाजासमोर येत आहेत हे अतिशय चुकीची पद्धत वापरली जाते आणि हे जाती प्रथा तर समोर नष्ट करावी हे असं आजच्या सरकारचं म्हणणं आहे. तर या सरकारने जे आता जे निर्णय घेतलेले आहेत तर यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करता यावी यासाठी सरकारने पाऊल उचलायला पाहिजे. आणि ह्याबद्दल जे असे काही गुन्हे कुठं ग्रामपंचायतमध्ये जिथं कुठे असे पंचायत जे घडवली जाते त्या पंचायतीपासूनच सुरुवात, मला असं वाटतं त्या पंचांपासून सुरुवात केली पाहिजे की त्यांना स्टार्टिंगली असं मला वाटते. जसं की आपण पाहिलं की कौमार्य चाचणी ही करणं आजच्या पिढीला तर हे मान्यच नाही आहे, कारण का आजकाल सगळेजण शिकलेले आहेत, जरी शिकलेले नसले तरी हे त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो मुलांच्या मुलींच्या. आणि जनरेशन हे आता बदलत चाललेलं आहे, त्यानुसार त्यांनी बदललं पाहिजे. आणि जे काही एपनचं त्यांचं चाचणी करून त्यांचं खुलासा करतो त्यामुळे त्यांना इब्रतीचाही प्रश्न येतोच. तसंच जसं की सरकारने निर्णय घेतलेला आहे की ती करू नये आणि जगासमोर ते दाखवू नये. आणि हे जाती, जे काही खालच्या जातीचे लोक आहेत त्यांनी आता जातीभेदसुद्धा करू नये, त्यांनी प्रत्येक समाजाबरोबर चाललं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे याच्या त्या निर्णयाबद्दल सरकारने ठाम राहून जे काही असं करतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करून पुढे निर्णयावर अंमलबजावणी करावी असं मला वाटतं.